चला, मी आता आहोत लाकूडवाडी फाट्यामध्ये. थोड्याच वेळात सोळ्यामध्ये एंटर करतोय आणि सुरू झालाय पाऊस. थंडगार वारा येतोय, गार. तर मग आजचा दिवस तुम्हाला खूप छान आनंदात जाऊ दे. तुमच्या मनातल्या सगळ्या चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करते. तुमचं हाऊस मध्ये खूप छान स्वागत आहे. कालचा ब्लॉग त्याच्यानंतर हा कंटिन्यू करते आणि आता मी सकाळी संध्याकाळी दोन वेळा पण टाकायचा प्रयत्न करेन. रेंजचा इश्यू नसेल तर नाहीतर मग प्रॉब्लेमच आहे. पण वातावरण भारी जास्त नाहीये. चालू आहे की आत्ता करायला घेतल्यात काय रस्ता? वा वा, त्या निमित्तान तरी रस्ता होईल. तो तरी झाला तरी बस आहे. एवढी खडक खिडक किती सांगा ते जाताना. बरं झालं निदान तच काय कार्यक्रम भरपूर आहेत. आपण गावाच्या आत आहे शेतात, नंतर बाकी गावातली घर एकदम कलरफुल झाले. सगळ्यांची अशी कलरफुल दिसायला लागलं की नाही माहित आहे की मला माझ्या सासरी असं जायचं. चला आम्ही नशी फायनली गाडी आली इकडे. चला गाडी नाही म्हणत तिथे तिकडच्या ह्याच्यात घ्यायला सांगा गाडी ती. असं करू मी तिथं उभं राहते तिकडे घेत जा. मी म्हटलो कोण आलंय पप्पा. मी असला घाबरलो ना. डब्बा आहे पुढे बाबा. हे काय ऐक तिकडे तुझं नाव मा. अरे देवा आता काम एवढी आहेत ना, तर हे सगळं सामान मुंबईवरून आणलेलं इथेच ठेवलेलं आहे आणि इथले कलर वगैरे झाले करून. आम्ही किचन अजून कम्प्लीट व्हायचं बाकी आहे, तर हे सामान वरती ठेवायचा विचार करतो. वरती ठेवूया जरा हे सगळं. झोपायला तरी बरं नाही का? एका साईडने ठेवून घ्या सगळेच बॉक्स जे आहेत. तिथे उभा राहा मी तिकडे. बाबांना विचार तिथे बाहेर सांग ना ते येतात की. मग केसरकर कोण आहेत? तिकडून उभं राहून मच्छर तिथे आणले ना आपण लावा. सॉरी तिथे लाईट असं ब्राईट पाहिजे. सांगितलं फोन करा सांगितलंय लाईट तर बसली नसली पाहिजे तुम्हाला. वरती काय लाईट हा एक लाईट ट्यूबलाईट लावून दिलेलं ना आणि एक बल्ब म्हणजे तो ह्याचा असतो ना चार्जिंग वाला ते लावून दिलं. म्हणजे लाईट जरी गेली तरी आपल्याला चार्जिंग वाला बल्ब लावू शकतो आपण. चार्ज झाले असते त्याच्या भांडीत असतो. मम्मी पाणी आहे प्यायला दे ना. असं चुटी
काय आहे याच्या खाली? काय आहे याच्या खाली? काय काय आहे? हे मिरू मावशी आणि मिरू मावशीच्या अंकलने दिलेलं भेड आहे. हा पप्पांचे माझं लग्न झालेलं केव्हा मला नाही वाटत. हे बाई वाटत वाटत मिरू मावशी बघितली तर लय मारेल मला. कटकर ये तुला शिराज देणार नाही ती खायला. कटकर गे करतो एक बाजूला. मी तर आतमध्ये येऊ दाखवायला. थोडं हलकं ये खुळ. हे भगवान है कहाँ रे तू. हम लोग ऊपर है साइड कोपऱ्यात असं झाडू घाल होय. हा एवढा सारा कचरा. आजा किसमें है तम हम हिंदू है हम हम दासीरा. मी फक्त पकडून ठेवलंय. वजू वजनदार आहे तसंच काय असं कसं लागायला लागल. दे हात सगळं दे काय दे सुट्टीन घ्यायला लागलो. आता चप्पल घालून आतमध्ये यायचं ना. हा तिकडून घेतो जातो. होय गेले किती चांगली आहे का.
ये क्या चल रहा है? सैपाक जी, आज आमचे किचन तयार। अरे काच पुरशील, काच आहे ती। आज आमचं स्वयंपाक घर तयार व्हायचंय, कारण तिथं प्लम्बिंगचं काम राहिलंय आणि कलरचं थोडस काम राहिलंय, ते आज कम्प्लीट होणार आहे। आज रात्री आमचं स्वयंपाक घर तयार होईल, आम्ही उद्या स्वयंपाक करू शकू तिथं। त्याच्या मी डाळ भात लावते, मम्मी आमची भाकरी पाठवून देते, कारण आम्ही काहीच काढलेलं नाहीये, डळप वगैरे सगळं बांधून आहे। म्हणजे तात्पुरतं आम्ही ठेवले, कारण पूर्ण स्वयंपाक घर तयार व्हायचं, फक्त कलरसाठी थांबले। एकदा कलर झाला की सगळं आम्हाला हे करायला बरोबर, आणि खिडकी एक लावायची म्हणजे आमचं स्वयंपाक घर। तोपर्यंत हा बैठा बैठा स्वयंपाक, हा हा बैठा स्वयंपाक आहे। डाळ लावले, डाळ नाही भात लावलाय, डाळ करतोय। खालती फडका बघा, तर फडक्याला आम्ही फक्त कपडा भांडी झाली ही नाही सापडत ना, कारण ती पकड होती ना, ती कुठे सापडत नाही, क्लीन करताना कुठेतरी ठेवली। आता आज वरच्या दोन्ही रूम आपल्याला करायच्या, सगळं वरचं क्लिअर आहे, फक्त धूळ पडली जरा हे ते करू, त्याला लाईट वगैरे लावल्याच्या नंतरच करूया आपण। काय नाही, आता जायचं हे झालं ना, जायचं आणि ते आवडून घ्यायचं आपण। वाट बघत, काल जर आल्या आल्यावरून लागलो असतो ना, बऱ्यापैकी सगळं झालं असतं, सगळं टाईपच झाला काल जास्त। अगं पण काल किती होती, सगळेच त्याच्यात बनलं होतं, कलरवाला पण, लाईट पिंक ते सगळे लागत होते, कसं करणार झालं असतं ना, पूर्ण रिकामी असतं घर, तर मग आतापर्यंत पूर्ण अर्ध सामान लागलं असतं आपलं। भंगारालावरचं ते काढून एका बोटाला ठेवूया, जेव्हा भंगारवाला येईल ना तेव्हा ते काढता येते, तेवढं काम करूयाच। वरचं ते झालं, हे खालचं काय झालंयच आपल्याला क्लीन करता, भंगारवाल्यासारखा दिसावं। आणि किचनचं काय, ते दिवसभर त्यांनी करणार, ते झालं तर आपल्याला रात्रीच धुता येते, रात्री मग सगळं लावता येते पटकन। उद्या सकाळी ते आपण जाणार तिकडे बुलकेवाडीला, आपण पण निघणार, आपल्याला लवकर निघावं लागणार, तर निघून तिकडे बेळगाव, पेरणी, हलकणी, मावशीचं गाव हे सगळं करावं लागणार। त्यामुळे रात्री जे काय ते आवडून झोपायचं, त्यामुळे ही कामं वगैरे करून घ्यायची, म्हणजे किचन लावायला आपल्याला वेळ भेटतो। आणि त्यांच्या पाटीला मग ते तिघं पण येणार ना कलरवाले, आज सगळेच येणार आहेत। हा मग ते तिघांना म्हणायचं, दोन तीन तास ते क्लिअर करा म्हणायचं कलर काढून पहिले, बाकी त्यांचं काय काम नाही इकडे, कलरचंच काम आहे फक्त आता। बाकी चला एवढा स्वयंपाक करूया, आम्ही नंतर तुम्हाला बाकीचा अपडेट देतो। पप्पा पहिले एक काम करूया, आता काय झालं आमचं वरच्या रूम मध्ये पहिलाच जे सामान आहे ते आधी जास्त आहे, भंगार विंगर काय काय माहित नाही, बाबा म्हणाले की एका साईडला करून ठेव आणि बाकी दुसरं हे कर। तर हे कार्पेट टाकलंय आम्ही, टाकण्या फळ्या आहेत, तर याच्यावरचं आधी झाडून घेणार आम्ही, झाडून घेऊन हे पुसून घ्यायचं आहे। आणि मुंबईवरून जे सामान आणलं ते नंतर काढणार, खालचं तरी झालंय क्लीन बऱ्यापैकी, तिकडेच आता कलर काढायचं सुरू आहे। तर म्हटलं हे आधी क्लीन करून घ्या, नको असलेलं सामान एका साईडला लावूयात, ते मग कधी भंगारवाला येईल तेव्हा टाकतील। आणि हे बाकीच्या सगळ्या ज्या आम्ही काय काय गोष्टी आणल्यात त्या अजून काहीही काढलेले नाहीत, तर त्याच्यासाठी मग यादी करून घेतो। त्याच्यानंतर मग किचन एकदा सेट झालं की काय टेन्शन नाही, आज होईल ते पूर्ण सगळं। होप्स होगी, त्यांना सांगितलं 2-3 वाजेपर्यंत कलर करा, आणि त्याच्यानंतर पाण्याचा टँकर मागवलाय, सगळं घर धुवून काढता येते नीट। ते झालं की एकदा रात्री किचन सेट करून उद्या सकाळी आम्ही पोवाडला जाणार, कारण तिकडे निमंत्रण ते द्यायचं आहे। आणि परवा दिवशी महाप्रसाद आहे, सप्ताह फायनली मला इतक्या वर्षानंतर मिळणार आहे। मला वाटते बाळाच्या वेळेला प्रेग्नंट होते, सेकंड बाळाच्या वेळी 6 वर्षापूर्वी तेव्हा मिळाले, त्याच्यानंतर आत्ता प्रसाद मिळणार मला। तर मग आता चला आवडत काम करायचं, बादली आणि ते होत आहे ना तो जरा घेण्याचा, एका साईडचं क्लीन करून हे इकडे ढकलूया, इकडचं काय आता टाके आहे सगळं। चला 30 रुपयाचे ग्लास आपल्याला सापडले, पिवा आणि फेकून द्यावा, काय पण फेकून पण द्यायची गरज आहे, टनक आहेत ग्लास। अगं तसं द्यावे म्हणजे कुठे हरवलं तर काय टेन्शन नाही, गरज नाही। आम्ही यात्रेला पण नेक्स्ट टाइम हेच वापरलेले, दोन
चार डझन होती वाटते. मग काय बरं आहे की लोक एकाच वेळेला सगळी बसत पंक्ती सारखी. तेच वापरायचे मग दुसरे क्लास घ्यायचं ठेवायचे आणि दुसरे क्लास वापरायचे. खाली खाली पाडू नका, खाली पाडू नका. परत सगळी धूळ टाकलं तिथं. आयुष्य सुंदर आहे. ठेवा ते कोपऱ्यामध्ये. कनेक्शन नाही नाही का? नाही नाही काय नाही होणार. कुठला पिक्चर तो पण आता त्यांनी असं काय ठेवलंय म्हणजे नाही जात ते. नाही जात सोडून द्या, सोडून द्या. गेलं की आता तिकडे साईडला गेलं की ते ही वरती टाका सर. हे वरती टाका ना, तिथे जागेवर राहते. ते नको ठेवू. हे आणि हे पीप ठेवा तिथे वरती, बरोबर मावते. बाकी किचनचं झालं की करता येते संध्याकाळी. हे उचलून तिथे ठेवा. गोन गोन हा फुलपांखरू आलाय असणार. उचलते काय? राहते ना भांडीच आहेत का त्याच्यात? मला वाटतं मोठं काहीतरी टोप आहे वाटतं. हंडा आहे माझा, काढून ठेवा तरी. पाणी पिऊ आहे हंडत नाही. एक हंडा काढूया हो पाणी प्यायला, तर आपल्याला प्यायला ठेवायला हो किचन मध्ये. ते पुसायला पाहिजे ताई तिकडचं मला. थांबा एकदा किचन झालं आता कम्प्लीट, तर मग इथलं काय काय सामान न्यायचं ते बघूया. पण तात्पुरतं बसायला उठायला म्हणजे सगळं क्लीन केलं, फक्त आता सामानच तेवढं इथं आहे. भंगायला जे काय जायचं त्या बाबा बघतील. बाकी किचनचं सगळं सामान इथंच आहे, भांडी भिंडी सगळं सगळं इथं आहे. तर एकदा किचन आवडले की इथलं तरी आवडलं तर खाली जातो आम्ही, बघूया खालचं काय काय आवडायचं. अजून बॅगा वेगळा आमच्या सगळ्या तशा असेल. चला छोटेसे बहीण भाऊ चलो.